हॅलो फ्रेंड्स, रॉयल शेफ सुजाता ह्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज आपण फक्त एक मोरपंख वास्तुदोष दूर करतो ते कसे ते ह्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉनवर क्लिक करा, लाईक करा, शेअर करा, तसेच आमच्या व्हिडिओ कॉमेंट सेक्शनमध्ये आपले मत लिहा. फक्त एक मोरपंख खूप कामाचे आहे. ते घरातील वास्तुदोष कसे दूर करते ते पाहूया. त्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स आहेत. मोर हा खूप सुंदर पक्षी आहे. ज्योतिष, वास्तू, धर्म, पुराण व संस्कृतीमध्ये मोर ह्या पक्षाला खूप महत्त्व आहे. मोराच्या पंखाविषयी आपण बघणार आहोत. मोर, मयूर, पिकॉक किती सुंदर नावं आहेत. जेव्हा आकाशामध्ये ढग येतात तेव्हा मोराला खूप आनंद होतो व तो आपल्या पिसारा फुलवून नाचायला लागतो. तेव्हा खूप सुंदर दृश्य बघून आपणसुद्धा खूप खुश होतो. जसा मोर हा सुंदर पक्षी आहे तसेच त्याच्या पिसाचे खूप फायदेसुद्धा आहेत. आपल्या देवी देवता यांना खूप प्रिय आहे. माँ सरस्वती, श्रीकृष्ण, माँ लक्ष्मी, इंद्रदेव, कार्तिकेय, श्री गणेश सर्वांना मोरपंख कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये प्रिय आहे. पूर्वीच्या काळी महर्षी मोरपिसाचे कलम बनवून त्याने मोठमोठे ग्रंथ लिहायची पद्धत आहे. मोर ह्याविषयी असे मानतात की मोराचे पीस घरात ठेवले की नकारात्मक शक्ती म्हणजेच निगेटिव्ह एनर्जी नष्ट करते. म्हणून बरेच जण आपल्या घरामध्ये मोर पीस लावून ठेवतात. मोर पिसाचे महत्त्व आपल्या भारतामध्ये खूप आहे कारण ते जास्त प्रभावशाली आहे व त्याचे चांगले परिणाम लगेच दिसून येतात. ग्रीक लोक मोराच्या पिसाला स्वर्ग व चांदण्या ह्या दृष्टिकोनातून पाहतात. हिंदू धर्मामध्ये मोर ह्या पक्षाला धनाची देवी लक्ष्मी व विद्येची देवी सरस्वती असे मानले जाते. लक्ष्मीची सौभाग्य, खुशाली, धन, धान्य व संपन्नताच्यासाठी पूजा केली जाते. तसेच मोराच्या पंखाचा उपयोग लक्ष्मीप्राप्तीसाठी केला जातो. घरात श्रीकृष्णाच्या बासरीवरती मोर पंख लावून ठेवले तर घरातील प्रेम संबंध छान राहतात. एशिया खंडातील देशामध्ये मोराच्या पंखाला अध्यात्माच्या रूपामध्ये मानले जाते. जर तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये तणाव आहे तर बेडरूममध्ये एक मोर पीस लावा. त्यामुळे दोघांमधील प्रेम संबंध वाढेल. जर कोणाबरोबरची शत्रुता समाप्त करायची असेल तर श्री हनुमानजींच्या डोक्यावरचा शेंदूर घेऊन शत्रूचे नाव मोर पिसावरती लिहावे व मोर पीस आपल्या देवघरात ठेवावे. हा प्रयोग फक्त मंगळवार किंवा शनिवारी रात्री करावा व दुसऱ्या दिवशी सकाळी ते मोरपीस पाण्यामध्ये विसर्जित करावे. वास्तुशास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला पैशाची तिजोरी ठेवून त्यावर मोरपीस उभे केले तर पैशाची कमतरता होत नाही. जर राहू या ग्रहाचा दोष असेल तर मोरपीस घराच्या पूर्व व उत्तर पश्चिम दिशेच्या भिंतीवरती लावावे. जर तुमच्या घरामध्ये मोरपीस असेल तर तुमच्या घरात वाईट शक्ती कधी येत नाही व घरातून नकारात्मक ऊर्जा निघून जाऊन सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. वास्तुशास्त्रानुसार मोर पंख घरात लावल्याने घरातील दोष नष्ट होतात. आर्थिक लाभ होण्यासाठी मोरपीस घेऊन ते राधाकृष्ण मंदिरामध्ये जाऊन कृष्ण भगवानच्या मुकुटावरती 40 दिवस मोरपीस लावून मग घरी आणून लॉकर किंवा तिजोरीमध्ये ठेवावे. वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी लहान मुलाच्या गळ्यामध्ये चांदीच्या ताबीजामध्ये मोरपीस ठेवून तो ताबीज गळ्यात घालावा. घराच्या मुख्य दारावरती 3 मोरपंख लावून ओम द्वारपालाय नमहा, जाग्रय स्थापये स्वाहा हा मंत्र लिहावा व त्याच्याखाली गणपतीचा फोटो लावावा. बौद्ध धर्मानुसार मोर आपले सर्व पंख उघडतो, त्यानुसार आपले मन व विचार खुले होतात. ईसाई धर्मामध्ये मोरचे पंख अमरता,
पुनरुज्जीवन व आध्यात्मिक शिक्षाच्या संबंधित आहे. इस्लाम धर्मामध्ये मोराचे सुंदर पंख स्वर्गाच्या दाराच्या बाहेरील बगीचाचे प्रतीक मानतात. मोरपीस घरात लावण्याची अजून एक फायदा तो म्हणजे घरामध्ये किडे मकोडे येत नाहीत. फ्रेंड्स, जर आपल्याला रॉयल शेफ सुजाता हे चॅनल आवडले तर सबस्क्राईब करायला विसरू नका. यापुढे सुद्धा आपण अशाच काही उपयुक्त माहिती बघणार आहोत. धन्यवाद.